चलिसन आपण काय शिकलो तर कोणाचा कोण दुभाजक काढणे कशा पद्धतीने करायचं ते शिकवलं. नंतर रेषाखंडाचा दिलेल्या मापाच्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. लंब दुभाजक म्हणजे प्लस चिन्हासारखा आकृती काढणे. आणि कोण दुभाजक म्हणजे कोणाचे दोन भाग काढणारी मधली रेषा काढणे. ठीक आहे. नंतरच्या लेसनमध्ये आपण त्रिकोणाचा कोण दुभाजक कसा करायचा ते आपण शिकलो. आणि आज आपण दिलेल्या त्रिकोणाचा लंब दुभाजक कसा करायचा ते शिकणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी बघा इथे मी दोन त्रिकोण पी क्यू आर हे इथे काढलेलं आहे. त्यामध्ये क्यू आर या बाजूचा रेषाखंडाचा लंब दुभाजक काढलेला आहे. तो कशा पद्धतीने काढला ज्यावेळेस मी हा कंपास घेतली. कंपास मध्ये काय करायचं क्यू आर रेषाखंडाचा अगोदर लंब दुभाजक काढताना क्यू वरती टोक घेऊन निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे कंस केला आणि नंतर आर बिंदूवर टोक घेऊन तोच इकडे कंस केला आणि अंतर न बदलता कंस केला. नंतर अंतर थोडस कमी केलं आणि जे क्यू आर रेषाखंडावरती कंस काढले प्रणव त्या कंसावरती परत कंपासच टोक ठेवून रेषाखंडाच्या खालच्या साईडला एक कंस काढला. नंतर रेषाखंडाच्या दुसऱ्या कंसावर टोक ठेवून परत रेषाखंडाच्या इकडच्या साईडला कंस काढला आणि वरच्या साईडला पण कंस काढायचे. ज्यावेळेस आपण खालच्या बाजूला कंस काढतो त्यावेळेस हा कंपासच टोक इथून हलवून द्यायचं नाही तर तुमचं माप चुकू शकतं. इकडे खालच्या साईडला एक कंस काढला आणि वरच्या साईडला एक कंस. नंतर इथे पण खालच्या साईडला एक कंस आणि वरच्या साईडला एक कंस. अशा पद्धतीने हे दोन कंस रेषेच्या दोन्ही साईडला काढल्यानंतर त्या कंसातून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे. मग अशा पद्धतीने ही लाईन आपण ही ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने क्यू आर बाजूचा आपण इथं रेषाखंड काढलेला आहे. म्हणजे क्यू आर बाजूचा त्रिकोणाच्या क्यू आर बाजूचा दिलेला लंब दुभाजक काढलेला आहे. नंतर पी आर बाजूचा पण इथं काढलेला आहे. आता राहिली कोणती बाजू आपली पी क्यू. मग पी क्यू बाजूचा लंब दुभाजक काढताना आपण काय करायचं आहे कोण काढेल इथं आता सांगा. कोणाला काढता येईल का काढायचा पण इथं माप बदलू द्यायचं नाही. काय करायचं क्यू या बिंदूवर एकदा टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे कंस करायचा. पी बिंदूवरती टोक ठेवून पण निम्म्यापेक्षा जास्त अंतर न बदलता इकडे पण कंस करायचे आणि नंतर काय करायचं अंतर कमी करायचं आणि नंतर दोन्ही कंसावर ठेवून रेषाखंडाच्या या साईडला आणि दोन्ही साईडला कंस करायचा. नंतर अंतर न बदलता इकडे इकडे कंस करायचा. तू काय करायचं त्या साईडला कंस कुठे तू टोक कुठे ठेवलेस बघितलं इथे इथं टोक ठेवायची इथं दाबून जर खाली पकड इथं बोलतात खाली पकड दाबून जाईल कंस ठेवून दोन्ही साईडला करायचं तसंच फिरव कंपास इकडं आणि इकडे टोक कंस ठेव कर मोठा कंस ठेव कर खाली आता बस इकडे ठेव दिसतंय तुला कुठे छेदलंय ते इथं आणि म्हणजे इथून बरोबर तिन्ही लाईन छेदली लागलेला आता इथून लाईन काय ड्रॉप करलाय थांब करून देते बरोबर छेदणारी लाईन ड्रॉप आहे थांब बरोबर इथून झालं थांब एक मिनिट म्हणजे
आणि ही पण नाही वाढवत. ठीक आहे, म्हणजे बघा ह्या तिन्ही लाईन ज्या ठिकाणी छेदलेल्या आहेत, बघा ह्या तिन्ही पण लाईन हा ज्या ठिकाणी छेदलेल्या आहेत या तीन. कोण रे बोलते मध्ये मध्ये? या तिन्ही पण लाईन इथं आपण त्रिकोणाचे लंब दुभाजक काढले. इथं काय काढले? कोण त्रिकोणाचे कोण दुभाजक. मग कोण दुभाजकाचे ज्या वेळेस तिन्ही लाईन ज्या ठिकाणी एकमेकांना छेदले त्या बिंदूला आय हे नाव दिलं. मग ह्या आय बिंदू हा त्या त्रिकोणाचा संपात बिंदू आहे. तसंच या त्रिकोणाचे ज्या वेळेस आपण लंब दुभाजक काढले, लंब म्हणजे काय रे? बघा हे लंब दुभाजक म्हणजे ह्या रेषेला लंब आहे प्लस चिन्ह. हा या रेषाखंडाचा हा लंब दुभाजक आहे, या रेषाखंडाचा हा लंब दुभाजक आहे. मग हे तिन्ही लंब दुभाजक बघा हे एका ठिकाणी ह्या पॉईंटमध्ये छेदलेत एकमेकांना. त्या पॉईंटला आपण इथं आय किंवा त्या बिंदूला आय नाव दिलं. आय हा बिंदू काय असतो? संपात बिंदू असतो. कळलं का? काय म्हणतात त्याला? संपात बिंदू किंवा कॉन्क्रुएन्स पॉईंट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे. अँगल बायसेक्टर म्हणजे काय? कोण दुभाजकाला काय नाव सांगितलं मी परवा? कोण दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर. आणि कोण दुभाजक? कोण दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर. ठीक आहे. आणि लंब दुभाजकाला काय नाव सांगितलं मी? लंब दुभाजकला काय नाव सांगितलं? श्रावणी. लंब दुभाजक म्हणजे काय? परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर. समजलं का सर्वांना? ठीक आहे. आपण त्या करणार. आणि घरी समभुज त्रिकोणाचा लंब दुभाजक करायचा आणि समद्विभुज त्रिकोणाचा, विषमभुज त्रिकोणाचा आणि काटकोन त्रिकोणाचा किंवा एक विशाल कोण त्रिकोण पण घ्यायचा. असे वेगवेगळ्या त्रिकोणाच्या प्रकारांचे सगळ्यांचे लंब दुभाजक करायचे. एकूण 10 लंब दुभाजक करायचे वेगवेगळे त्रिकोणाचा प्रकार घेऊन. समजलं? ठीक आहे. समजलं का सर्वांना?